ग्रुप आयोजित निकेश प्रतिष्ठान चषक दोन हजार बावीस पाच डिसेंबरचे आपण लॉट्स क्लिअर करतो ज्या ठिकाणी व्यस्त वेळापत्रक टीम्स असल्यामुळे चार टीमची ॲडजस्टमेंट आहे आणि आता लॉटची प्रक्रिया आपण पहिली मॅच ही वडवली ब ची असणार आहे ही देखील लक्ष घालायचं आहे पहिली टीम वडवली बमुळे आली आता जी टीम असेल ती खेळेल वडवली ब सोबत आता एक टी, एक चिट्टी उचलली जाईल जी खेळेल वडवली ब संघासोबत पाच डिसेंबर दोन हजार बावीस खारडी वडवली ब विपक्ष खारडी असा सामना पाच डिसेंबरला सकाळी पहिला असणार आहे आता पुढील तीन चिट्ट आपण काढणार आहोत चीट नंबर वन चीट नंबर टू चीट नंबर थ्री आता या तीन चिट्ट्यांच्या माध्यमातून आता आपण पुढील सूचना देणार आहोत की कशा पद्धतीने वेळापत्रक असेल आता या तीन चिट्टतून निघतील आपण दोन चिट्ट्या काढतोय जो पाच डिसेंबरला दुसरा सामना असणार आहे पाच डिसेंबरला दुसरा सामना खेळला जाईल तो आहे डायगर डायगर विपक्ष डायगर दोन हात करणार आहे पाच डिसेंबरला दुसरा सामना काटई डायगर विपक्ष काटई हा पाच डिसेंबरला दुसरा सामना खेळला जाईल निकेश प्रतिष्ठान चषक पाच डिसेंबर निकेश प्रतिष्ठान चषक तिसरा सामना खेळला जाणार आहे एका बाजूला असणार आहे सागाव, सागाव। आणि सागाव दोन हात करणार आहे जुनी डोंबिवली सागाव आणि जुनी डोंबिवली यांच्या दरम्यान पाच डिसेंबरला तिसरा सामना खेळला जाणार आहे आणि आता असेल शेवटचा सामना के जी मुंडे यांच्या शिवसेने त्या दोन चिट्ट्या ज्या खरं तर दोनच उरल्यात आणि त्या ती दोन टीम्स असणार आहेत एका बाजूला असेल उसरगर, वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर, आणि तो उसरगर संघ दोन हात करेल कुंभारली चला वेळापत्रक आम्ही तुम्हाला रिपीट सांगू तोवर जाऊया पुन्हा एकदा कुणाला जाते सरांकडे टू यू